कोरोनाचा कहर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर झालेल्या त्याच्या थेट परिणामांचे पडसाद भारतातही दिसू लागले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारी शेअर बाजाराची पडझड सोमवारीही कायम राहिली. सोमवारी शेअर बाजार मोठ्या फरकाने कोसळला, ज्यामध्ये सेन्सेक्स 2005 अंकांनी पडला तर निफ्टी 611 अंकांनी आपटला. आशियाई बाजारात एकंदरच पुन्हा एकदा पडझड झाली. या व्यतिरिक्त हाँगकाँग, शांघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी गडगडले. कोरोनाच्या परिणामामुळे शेअर बाजाराचा आलेख गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवतोय. दरम्यान आज SBI कार्डचा IPO बाजारात लिस्ट होणार आहे. शिवाय अमेरिकन रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपातही केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या आर्थिक उलाढालींमध्ये कोणाला फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.